अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत ग्रेड पेचा प्रश्न प्रलंबित असताना देखील त्यांना कल्पना न देता पदोन्नती करण्यात येते असा आरोप करत महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे महापालिका कामगार युनियनने केलेल्या आंदोलनात नेत्या मुक्ता मनोहर, चंद्रकांत गमेर, प्रकाश उरगडली, मोहन गर्दे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले. सर्वसाधारण सभेत ग्रेड पेबाबत निर्णय झालाय, त्याची अंमलबजावणी करावी, कामांच्या वेळा पूर्ववत कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. आज इथं पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं आज ही निदर्शनं करण्यात आलेले आहे. तर सर्व कामगार हा सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मिळावा आणि तो केंद्र सरकारप्रमाणे न मिळता स्थानिक संस्थामार्फत मिळावा यासाठी सर्वजण इथं कर्मचारी, ठेकेदार, कंत्राटी पद्धती कायम कर्मचारी सर्व इथं आलेले आहेत. हे पुणे महानगरपालिकेचे कामगार गोळा झालेत. याचा मागचा उद्देश असा आहे की सातवा वेतन आयोगाच्या जे प्रलंबित मागण्या आमच्या आहेत त्या तात्काळ मिळाव्यात. केंद्र सरकारच्या मागणीनुसार आम्हाला ते सातवा वेतन आयोग द्यायला तयार आहेत, परंतु आम्हाला त्या नसून महाराष्ट्र शासन किंवा आमच्या संस्थेचं जे आहे त्या पद्धतीने आम्हाला तो मिळावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी निदर्शन करत आहे.